कालापन, उच्च दाब व कमी दाब सबस्टेशन पाहिलं होतं. या प्रकरणामध्ये आपण सबस्टेशन म्हणजे काय आणि सबस्टेशनचे कार्यावरून पडणारे प्रकार हे काल पाहिलं होतं. सबस्टेशन म्हणजे काय, कोण सांगतंय? सबस्टेशन म्हणजे काय, कोण सांगतंय? सांग प्रकाश शेट्टी सांग. सबस्टेशन म्हणजे काय? बरोबर आहे. विद्युत दाबाचं आवश्यकतेनुसार बदल करून ट्रान्समिशन म्हणजे वहन करणे, डिस्ट्रीब्युशन म्हणजे वाटप करणे, हे ट्रान्सफॉर्मरच्या साह्यानं ज्या ठिकाणी केलं जातं त्याला काय म्हणायचं? सबस्टेशन. असं सबस्टेशन म्हणजे काय? विद्युत दाबाचे ज्या ठिकाणी वीज निर्मिती तयार होते, विद्युत निर्मिती, त्याला काय म्हणतो आपण? जनरेटिंग स्टेशन. त्या ठिकाणी किती तयार? 11 KV इतका दाब तयार झाला असतो. त्या दाबाचं कमी किंवा जास्त करण्यासाठी आपण कमी किंवा जास्त करून वहन म्हणजे ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे वाटप हे ट्रान्सफॉर्मरच्या साह्याने केलं जातं. हे ज्या ठिकाणी करतो आपण त्या ठिकाणी काय म्हणायचं? सबस्टेशन. त्या सबस्टेशनचे काल कार्यावरून चार प्रकार पडलेत. काल सांगितले तुम्हाला कार्यावरून किती प्रकार पडलेत? चार. पहिला आहे HT स्टेप अप सबस्टेशन. पहिला काय झालं? HT स्टेप अप सबस्टेशन. त्या ठिकाणी काय केलं आपण? 11 KV 132 ते 200 KV पर्यंत केलं, 220 KV पर्यंत केलं व्होल्टेज स्टेप अप करून घेतलं आपण. हे पहिलं झालं सबस्टेशन. त्यानंतर HT प्रायमरी सबस्टेशन. HT प्रायमरी सबस्टेशन त्यामध्ये काय केलं? ते थोड्या जे पहिलं सबस्टेशन होतं बघा, पहिलं सबस्टेशन कुठलं सांगितलं तुम्हाला मी? HT स्टेप अप सबस्टेशन. ते वीज निर्मिती केंद्राच्या जवळच असतं. त्यानंतर दुसरं सबस्टेशन आहे HT प्रायमरी सबस्टेशन. याच्यामध्ये 130 KV किंवा 220 KV 132 किंवा 220 KV याचं रूपांतर 66 किंवा 33 KV मध्ये करणार आहे. म्हणजे काय करणार आपण? त्याचं स्टेप डाऊन करणार आहे. व्होल्टेज काय करणार? डाऊन करणार आहे. मग या ठिकाणी कुठला ट्रान्सफॉर्मर वापरायचा आपण? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरायचा. लक्षात घ्या, त्या साह्याने काय करणार आहे? त्या सबस्टेशन मध्ये काय करू आपण? त्याचं स्टेप डाऊन करून घेतलं. दुसरं सबस्टेशन कुठलं? HT स्टेप डाऊन ट्रान्स. HT कुठलं नाव पाहिजे आपण त्याला? HT प्रायमरी सबस्टेशन. चला नंतर दुसरं HT सेकंडरी सबस्टेशन. यामध्ये काय करणार आपण? HT प्रायमरी जे आपण 66 किंवा 33 KV केलं की नाही, त्याचं रूपांतर किती करणार आपण? मग 66 किंवा 33 KV रूपांतर 11 KV मध्ये करणार आहे. त्या सबस्टेशनला काय म्हणायचं? HT सेकंडरी सबस्टेशन. असं झाला तिसरा सबस्टेशन. आणि चौथा आहे LT डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. कळतं काय? LT डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. याच्यामध्ये काय करणार आपण? 11 उदाहरणार्थ आपलं कुंभचं सबस्टेशन आहे बघा, त्या ठिकाणी 11 KV व्होल्ट आलाय. परत 11 KV काय करणार आपण? त्याचं रूपांतर 440 किंवा 230 V मध्ये रूपांतर करणार आहे. कळलं? याच्यामध्ये सुद्धा कुठला ट्रान्सफॉर्म वापरायचा? मग स्टेप डाऊनचा ट्रान्सफॉर्म वापरायचा. कळलं? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्म आपण काय केलो? 11 KV 440 किंवा किती व्होल्ट मध्ये आपण करणार आहे? आपण 230 V मध्ये. आता इथं काय पाहिजे आपल्याला? 440 V 230 V या ठिकाणी कसला पाहिजे? फक्त थ्री फेज सप्लाय आणि टू फेज सप्लाय नाही, त्याला मग काय लागणार आपल्याला? न्यूट्रल पण आलं. म्हणजे 4 वायर, RY, B आणि न्यूट्रल 4 वायर लागणार आहे. चालेल आपल्याला अशा ठिकाणी न्यूट्रल पाहिजे. म्हणून या ठिकाणी जो ट्रान्सफॉर्मर वापरणार, स्टेप डाऊनचा जो वापरणार आपण ट्रान्सफॉर्मर, फक्त पहिल्या सबस्टेशनला कुठला वापरला आपण? स्टेप अपचा. बाकीच्या ज्या 3 सबस्टेशन आहे त्याला कुठला वापरणार आपण? स्टेप डाऊनचा ट्रान्सफॉर्मर वापरणार आहे. पण याच्यामध्ये काय करणार आहे? जे ट्रान्सफॉर्मर वापरणार आहे त्याची प्रायमरी जी असणार आहे ती डेल्टा कनेक्ट असणार आहे. प्रायमरी बरं काय? प्रायमरी काय करणार आहे? डेल्टा कनेक्ट असणार आहे असे. आणि सेकंडरी मात्र काय असणार आहे? अशी स्टार कनेक्ट आहे, जेणेकरून आपला स्टार जो पॉईंट असतो हा काय असणार? आपला न्यूट्रल. आपल्या न्यूट्रलची आवश्यकता आहे. मग काय करणार आपण? असं करणार. लक्षात आहे? हे झालं कार्यावरून पडणारे किती प्रकार झाले? चार. त्यानंतर त्याच्या उभारणीवरून पडणारे 3 प्रकार. उभारणीवरून पडणारे 3 प्रकार, त्यामध्ये आउटडोर सबस्टेशन, दुसरं इनडोर सबस्टेशन आणि तिसरं हे
पोल माउंटेड सबस्टेशन असे उभारणीवरून तीन प्रकार पडतात. जे आउटडोर सबस्टेशन आहे बघा, याच्यामध्ये जी मेन लाईन गेली असते, एसटी लाईन गेली असते की नाही, त्याचं साधारण 50 किलो एम्पियर, 10 मेगा एम्पियर ते 50 मेगा एम्पियर इतका करंट जो ज्या ठिकाणी असतो, अशा एसटी लाईनचं काय करताय, ते आउटडोर सबस्टेशन करतात. म्हणजे जे मेन हायवे लाईन गेली आहे बघा, त्या ठिकाणी जे सबस्टेशन आहेत ते सगळे कुठले आहेत आपले, कुठले आउटडोर सबस्टेशन. पण त्यांचं कंट्रोलिंग मात्र, कंट्रोलिंग किंवा ट्रान्सफॉर्मर वगैरे असणार आहे ते कुठे असणार आहे, ते बाकी सगळं ओढ्या असणार ट्रान्सफॉर्मर वगैरे, पण कंट्रोलिंग मात्र कशामध्ये असणार आहे, ते आतमध्ये एखादी खोली असणार, खोलीमध्ये कंट्रोलिंग असणार आहे. जे नियंत्रण साधनं वगैरे कशामध्ये असणार आहे, ते त्याचं कशामध्ये असणार आहे, कशामध्ये असणार आहे, एखाद्या खोलीमध्ये असणार आहे. अशाला काय म्हणायचं, आउटडोअर सबस्टेशन. चला त्यानंतर दुसरं आहे, त्याच्यामध्ये कुठला दुसरा प्रकार आहे, इनडोअर सबस्टेशन. याच्यामध्ये काय असणार, इनडोअर सबस्टेशन म्हणजे याच्यामध्ये स्वतंत्र असे खोली असणार आहे, ट्रान्सफॉर्मरसाठी एक खोली, नंतर ट्रान्सफॉर्मर नंतर काय असणार आहे, संरक्षण साधनासाठी एक खोली, नंतर नियंत्रण साधनासाठी एक खोली असणार आहे. असेल काय, असे तीन रूम असतील, त्याच्यामध्ये सगळं आतमध्ये असणार आहे. म्हणून याला नाव काय दिलं आहे, इनडोअर सबस्टेशन. याच्यामध्ये काय आहे, ट्रान्सफॉर्मर जे वापरणार, स्टेप अप वापरून किंवा स्टेप डाऊन, त्या ट्रान्सफॉर्मरसाठी खोली, त्या ट्रान्सफॉर्मरसाठी जे संरक्षण साधनं असणार आहेत, मग संरक्षण साधनामध्ये काय असणार आहे, ओव्हरलोड रिले असणार आहे, त्याच्यामध्ये ओशिप असणार आहेत, लक्षात काय, ओव्हर करंट रिले असणार आहे, ऑक्झिलरी रिले वगैरे असणार आहेत, लाईटनिंग अरेस्टर असणार आहेत, इन्सुलेटर वगैरे, हे सगळे लाईटनिंग अरेस्टर वगैरे असणार आहेत. ही संरक्षण जी साधनं आहेत ती काय असणार आहेत, एखाद्या किंवा ओसीबी ओव्हर करंट ब्रेकर असणार आहे, अंडर करंट ब्रेकर, ओव्हर वोल्टेज ब्रेकर, कळलं का, हे सगळे ओव्हर वोल्टेज रिले, अंडर वोल्टेज रिले, हे सगळे जे असणार आहेत ते कशामध्ये असणार आहेत, ते एखाद्या खोलीमध्ये, एखाद्या रूममध्ये असणार आहे. लक्षात काय, आणि शेवटचं जे असणार आहे त्याला कंट्रोल करणारी साधनं जी असणार आहेत ती सुद्धा एका खोलीत असणार आहे. म्हणजे हे सगळं काय असणार आहे, ते वेगवेगळ्या रूममध्ये आतमध्ये असणार आहे. म्हणून नाव काय देतात त्याला, इनडोअर सबस्टेशन. त्यानंतर कार्यावर पडणारा तिसरा प्रकार आहे, पोल माउंटेड सबस्टेशन. असं काय, पोल माउंटेड सबस्टेशन. हे जे बघितलं तुम्ही पोल माउंटेड सबस्टेशन, गेल्या वर्षी आपण 11 तिथं खाली जाऊन बघितलं, आपण रूम जवळ तिथं आपल्या कॅम्पसच्या साईडला आहे, इथं सुद्धा आपल्या ह्या स्कूल कॅम्पसच्या बॅक साईड बाहेरच्या बोलला आहे बघा. प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये, शक्यतो गावामध्ये, शहरामध्ये, कुठल्या ग्रामीण भागांना, शहरी भाग, सगळ्या ठिकाणी असे पोल माउंटेड सबस्टेशन शेतीमध्ये सुद्धा आहेत असते. पोल ज्याचा आकार याच्या आकार असतो बघा, असे हे पोल, तीन पोल घेऊन याच्या आकाराचा जो ज्याच्यावर ट्रान्सफॉर्म बशीर असतो त्याला काय म्हणतो आपण, पोल माउंटेड. याच्यामध्ये किती पोल वापरत आहे, हे दोन पोल आणि हे पोल, आणि मध्ये असा आडवा पोल वापरला आहे. दिसाल तर बघितलं आपण, हा कसा दिसतो, हा इंग्रजी याच्या आकाराचा दिसतो. म्हणून काय नाव दिले, त्याला काय नाव दिले, पोल माउंट. याच्या आकाराचं म्हणतात काही वेळा, काही वेळा याच्या आकार सबस्टेशन सुद्धा म्हणतात, आणि पोल माउंटेड सबस्टेशन. हा जर बघितला आपण, ज्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन करायचं आहे आपल्याला, वाटप करायचं आहे, अशा ठिकाणी सबस्टेशन उभारतो. आपल्या ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितला, कुंभचं जे सबस्टेशन आहे तिथून सप्लाय आला आहे तिकडं, बरोबर आहे तुम्ही, आणि ह्या ठिकाणी जर बघितला 100 KV आपला ट्रान्सफॉर्मर आहे, त्या 100 KV काय केलं आपल्याला, 440 व्होल्ट असेल काय, आणि 230 व्होल्ट मध्ये काय केले, रूपांतर केले. याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर इथे जर बघितला, सर्वसाम हे सबस्टेशन जे असतात त्या 11 KV रूपांतर किती मध्ये करतात, 440 व्होल्ट मध्ये. 11 KV रूपांतर 440 मध्ये. 11 KV पण असतात, काही वेळा 100 KV पण असतात, काही वेळा 200 KV पण असतात. लक्षात तुम्हाला, शक्यतो 11 KV रूपांतर कशामध्ये करतात, जास्त होऊ नये, जर 440 व्होल्ट मध्ये करतात. आणि 440 आपण 230 करू शकतो. आपण काय करणार आहे, तीन फेज सप्लाय असतो, त्याच्यामध्ये आर वाय पी न्यूट्रल असतो. 230 करायला काय करणार, एक फेज आणि न्यूट्रल करणार नाही, कळलं काय. तर असा हा याची रचना आहे. इंग्रजी याच्या कारण तुम्हाला काय नाव दिलेलं, एस टाईप सुद्धा म्हणतात, एस टाईप सबस्टेशन सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये जर बघितलं आपण, हे ग्राउंड आहे, जमीन, जमीन नेमलं असे एक दोन पोल उभा करताना आढळ्या, हा एच पोल उभा केला आहे. याच्यावरती हा ट्रान्सफॉर्मर बसला आहे, हा डिस्ट्रीब्युशन टाईप ट्रान्सफॉर्मर असतो. हा काय केलं, किती कसा असतो, हा कुठल्या प्रकारचा आहे, स्टेप डाऊन प्रकारचा. कारण काय केले, 11 KV रूपांतर कशामध्ये करायचं, आपल्याला ते 440 KV करायचं आहे, बरोबर आहे. या ठिकाणी 11 KV रूपांतर कशामध्ये करायचं आहे, 440 व्होल्ट करायचं आहे, म्हणजे काय करायचं, स्टेप डाऊन करायचं आहे. स्टेप डाऊन प्रकारचा ट्रान्सफॉर्मर आहे. पण या ठिकाणी मात्र, या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय लागणार आहे, आपल्याला काय लागणार आहे, न्यूट्रल लागणार आहे. आणि याचं पण जे बघितलं आपण, याच्यामध्ये सुद्धा प्रायमरी कसं असणार आहे, डेल्टा ग्रेटर, आणि सेकंडरी काय कसं असणार आहे, स्टार कनेक्शन. आणि हा कॉमन पॉइंट जो असतो आपला, काय असणार आहे, तो न्यूट्रल असणार आहे. कळलं, हा कुठला ट्रान्सफॉर्मर आहे म्हणायचा, स्टेप डाऊन, हा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर सुद्धा म्हणतात, स्टेप डाऊन प्रकारचा आहे. नंतर याच्यामध्ये हे जर बाकी जर बघितलो,
याच्यामध्ये हा इन्सुलेटर आहे, आयसोलेटर आहे. आयसोलेटर म्हणजे काय? अलग करणे, मंडलाला अलग करणे. आणि या ठिकाणी एक हँडल आहे, गेल्याचे दाखवलं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हँडल असतं, कसं काय हँडल, तुम्ही हँडल जर असं खेचला खाली तर वरून काय होणार, कॉन्टॅक्ट काय होणार असं ओपन होणार आहे. ओपन झालं तुमचं काय होणार आहे, सर्किट सगळं काय होणार आहे, पुढे जाणार बंद होणार आहे, लक्षात का तुम्हाला. म्हणजे सर्किट ओपन करण्यासाठी याच्यामध्ये काय वापरलं आपल्याला, हे काय वापरलं आपल्याला, इथं आयसोलेटर वापरलं आहे, आयसोलेटर. आणि हा हा मेकॅनिकल स्विच आहे, त्याला ऑपरेटिंग स्विच म्हणतात, हँडल. हे जर हँडल तुम्ही खाली खेचलं काय होणार आहे, याचं कॉन्टॅक्ट आहे, त्याचे काय होणार आहे, ओपन होणार, कॉन्टॅक्ट काय होणार, ओपन होणार. ओपन झाल्यामुळे काय होणार, तुम्हाला पुढे जाणारा सप्लाय तुमचा काय होणार आहे, तो बंद होणार आहे, कळलं. म्हणून आयसोलेटर म्हणतात. त्याचप्रमाणे फ्यूज आहे, तीन, कारण सप्लाय किती आहे, थ्री पे सप्लाय आहे, याला फ्यूज आहे, तीन फ्यूज आहे. फ्यूज कसाठी आहे, फ्यूज कसाठी असतो आपला, मंडलातला फ्यूज काय करतो, हा प्रमाणापेक्षा जास्त प्रभाव आल्यानंतर सप्लायला म्हणजे मंडलातील मंडलाला बंद करायचं काम करते, सर्किटला बंद करायचं काम करते, बरोबर आहे. फ्यूज याच्यामध्ये पण फ्यूज वापरले, हे फ्यूज किंवा काही लोकांना काय म्हणतात, डीबी म्हणतात, डिओ म्हणतात, डिओ डिओ पडलाय म्हणतात, आपल्याला तुम्हाला डिओ पडला, डिओ ग्रामीण भाषेत काय म्हणतात, डिओ म्हणतात, लाईनमन वगैरे असतात बघा, वायरमन वगैरे, डिओ पडला, डिओ पडला म्हणजे याच्यातला जर फ्यूज गेला असेल ओव्हरलोडनं, मंडलामध्ये समजा प्रमाणापेक्षा जास्त लोड आला सर्किटमध्ये, ह्या लोड या सर्किटवरती काय लोड जास्त टाकला गेला, किंवा काही कारणामुळे शॉर्ट सर्किट झालं, दोन फेज वायर एकत्र पडले, फेज न्यूट्रल एकत्र पडले, वायर एकमेकावर पडल्या, किंवा वादळी वाऱ्यामुळे पोल वगैरे कुठे पडले, शॉर्ट सर्किट झालं, अशा वेळी हे फ्यूज हे जात असतात, फ्यूज उडायला म्हणतो आपण, लक्षात घ्या तुम्हाला. अशा या कारणासाठी म्हणजे संरक्षण करण्यासाठी सर्किटचं पुढच्या लोडचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी फ्यूज वापरले. त्याचबरोबर या ठिकाणी हे जे फ्यूज आहेत, आता हा प्रवाह यातून गेला इथं, इथे इन्सुलेटर असतात या ठिकाणी, इन्सुलेटर कशासाठी, त्या लाईनला धरून ठेवण्याचं असतात. म्हणजे तुम्हाला इन्सुलेटर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, आपले चार प्रकारचे इन्सुलेटर झालेत. कुठला कुठला इन्सुलेटर कशापासून तयार करत सांगितलं तुम्हाला मी, इन्सुलेटर कशापासून, पोर्सिलिन किंवा चिनी मातीपासून तयार करतो, बरोबर काय, इन्सुलेटर चिनी मातीपासून किंवा पोर्सिलिन पासून तयार केलेले असतात. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत इन्सुलेटरचे, पिन टाईप, शाकाल टाईप आणि सस्पेन्शन टाईप आणि स्टे वायर इन्सुलेटर, असं काय. तर असे इन्सुलेटर जे वापरतात, त्या ठिकाणी इन्सुलेटर वापरलाय, आणि इन्सुलेटर कशाला वापरलाय, ह्या लाईन ह्या किंवा ह्या लाईनला एक सपोर्ट म्हणून वापरलाय, लाईनला सपोर्ट, त्याला इन्सुलेटर असं गुंडाळून वायर मिळत असते, सपोर्ट म्हणून, असं काय, त्या लाईनला गुंडाळून इथून वायर मिळत असते. आणि याच्यावर जे तीन आहेत, हे जे आहेत याला लाइटनिंग अरेस्टर म्हणतात, शब्द गेलाय लाइटनिंग अरेस्टर. ज्यावेळी पावसाळ्या दिवसामध्ये वादळी वारा चालू असतं, अशा वेळी काय विजेचं कडकड चालू होतं, बघा आकाशात एकमेकावर ढग असे ढगांच्या घर्षणामुळं त्या ठिकाणी काय तयार झालं असते, वीज तयार झाली असते. तो कुठला प्रकारचा वीज असतो, पॉझिटिव्ह प्रकारचा असतो, लक्षात का तुम्हाला, फेज प्रकारचा असतो तो. अशा वेळी काय होणार आहे की तयार झाली वीज काय, आपलं मंडल पूर्ण करण्यासाठी, जमीन काय आहे, अर्थ किंवा न्यूट्रल म्हणून आपण अर्थ आहे, तो प्रवाह काय करणार, शक्यतो कधीही प्रवाह लवकरात लवकर आपण मंडल पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो, जवळच्या मार्गाने विद्युत प्रवाह काय, जवळच्या मार्गाने मंडल पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो, विरोध ज्या ठिकाणी जात नाही त्या ठिकाणी. मग जवळच्या मार्गाने येत असताना समजा मोठमोठे टॉवर जर असतील, आपले मोठे इमारत असतील, टॉवर असतील, किंवा उंच इमारती ज्याला लोखंडी काय असेल, किंवा ज्याच्यातून विद्युत प्रवाह वाहतो, असे उंच ठिकाण असतील, तर त्यावरती वीज पडते, आणि अशा वेळी त्या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची शक्यता असते. उंच टॉवर असतील किंवा शिखर असतील किंवा मोठ्या इमारत असतील, अशा जर वीज पडत तिथं पूर्ण जळून खाक होण्याची शक्यता असते. असं होऊ नये, अपघात घडू नये म्हणून काय केलं असते, लाईटनिंग अरेस्टर बसले असतात. या ठिकाणी सुद्धा ह्या सबस्टेशनवर जर विद्युत प्रवाह जर पडला, तो जो विजेचा वीज असते ती विजेला काय म्हणतो आपण, सर्ज म्हणतो, सर्ज, ते जे मोजू शकत नाही आपण, कुठल्याही तज्ञ लोकांना ती वीज किती आहे कधीच मोजता आलं नाही, कारण ती वीज काय करता येत नाही, आपल्याला साठवता येत नाही, त्यामुळं ती वीज मोजायचं साठवत पाहिजे आपल्याला किती आहे ते पाहून, त्यामुळे मोजता येत नसल्यामुळे किती आहे सर्ज म्हणतो त्याला, भरपूर हाय व्होल्टेज असतो भरपूर, आणि असा हाय व्होल्टेज जर याच्यावर जर पडला तर सगळं हे जळून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे याच्या लोडवर जर काय लावलं तुम्ही, लोडवर सुद्धा काय होणार, सगळं जळून जाण्याची शक्यता असते. म्हणून याच्यामध्ये काय वापरतात, हे लाईटनिंग अरेस्टर वरती बसत असतं, त्याच्यामध्ये आपल्या इथं लाईटनिंग अरेस्टर गेल्यावर तुम्हाला दाखवतो, बघा ही जी इमारत आहे, इमारतीच्या वरती आपल्या सोलर जे पॅनल बसविलात, ते सोलर पॅनलच्या वरती लाईटनिंग अरेस्टर बसविलात, माहिती ना, गेल्याशी बसताना तुम्हाला दाखवलं होतं बघा, कशाला जे मोठमोठ्या मूर्ती असतील आपल्या मूर्ती ठिकाणी सुद्धा वरच्या बोलला लाईटनिंग अरेस्टर बसलेला आहे, कळलं काय, लाईटनिंग अरेस्टरचं काम काय आहे, अगदी सर्ज जे व्होल्टेज म्हणतो आपण त्याला, सर्ज व्होल्टेज पासून संरक्षण करण्यासाठी, हाय व्होल्टेज जे आकाशातून ढग ज्या आकाशातून वीज कडकडत ज्यावेळी चालू असतात त्यावेळी वीज जी पडते, ती वीज पडल्यानंतर याच्यावर जर पडली तर ह्या
पूर्ण त्या सबस्टेशनला काही प्रॉब्लेम होऊ नये, याच्यामध्ये काही धोका निर्माण होऊ नये म्हणून याच्यावरती काय वापरलं असतं त्याला लाइटनिंग अरेस्ट असं म्हणतात. कसं आलं लाइटनिंग अरेस्ट म्हणजे काय, कळलं का लाइटनिंग अरेस्ट म्हणजे काय?